इयत्ता पाचवी, विषय परिसर अभ्यास, पाठ आठवा, स्थिर जीवनाची सुरुवात। 8.1 पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात। कुत्रा, शेळी, मेंढी, गाय, बैल, म्हैस इत्यादी प्राण्यांपासून झाली। एखादी प्राणीजात मांसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या आहेत। एक, रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे। दोन, त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे। तीन, त्यांच्यापासून दूध दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्यापासून कष्टाची कामे करून घेणे। यातील तिसरी पायरी माणूस जेव्हा साध्य करतो तेव्हा त्याला पशुपालन असे म्हणतात। 8.1 पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात। शेती 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे सुरुवातीला इस्रायल व इराक येथे मिळाले। याचे श्रेय तेथील स्त्रियांना दिले जाते, कारण त्या शेतामध्ये पी पेरण्यासाठी टोकदार काठीचा उपयोग करत असत। त्यानंतर प्राण्यांनी ओढलेल्या नांगराने नांगरणी करू लागल्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाली। कृषी प्रधान समाज व्यवस्था अस्तित्वात येण्यासाठी शेतीची कामे, पाण्याचे वाटप व गावाचे रक्षण यासारख्या गोष्टीतून आली। 8.2 खास कौशल्य आणि विविध व्यवसाय। शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता आल्यामुळे समूहातील स्त्री पुरुष नवीन गोष्टीचा शोध व अंगच्या कल्पकतेच्या आधारावर नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी वेळ मिळाला। कौशल्य आत्मसात केल्यामुळे मातीची भांडी व मणी बनवणारे कारागीर तयार झाले। अशा प्रकारच्या वस्तू नवाश्मयुगीन स्त्रिया हाताने घडवत होत्या। 8.3 परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन। वस्तुविनिमय पद्धत। शेतकरी गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य पिकवित होते। शेतीची अवजारे बनवणे व दुरुस्त करणे अशा कामांना कारागिरांना कामाचा मोबदला म्हणून अन्नधान्याच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात दिला जाई। त्यातूनच खरेदी व विक्री। सुरुवातीच्या काळात मीठ दुरून आणावे लागत असल्याने मिठाच्या मोबदल्यात वस्तू देऊन सुरू झाला। यामुळे नवश्मयुगातील व्यापार विस्तारायला मदत झाली। गावाची व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून एकमेकांच्या सहकार्यासाठी नियम तयार केले। तसेच वेगवेगळ्या व्यक्तींकडे जबाबदाऱ्या दिल्या म्हणून त्यांना गावाचे कर्ते पण मिळाले। कर्त्या व्यक्तींकडे जबाबदारी सोपवून गावाची शासन व्यवस्था निर्माण केली। 8.4 घरांची रचना। नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे होती, परंतु अन्नधान्याच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढली। गावे स्थिरावून विस्तार वाढल्यामुळे कच्च्या विटांची घरे बांधू लागली व त्या घरांमध्ये एकापेक्षा जास्त खोल्या तयार करण्यात आल्या व हवामानानुसार घरांच्या बांधणीत बदलही आढळतात। घराच्या व गावाच्या रचनेवरून लोकसंख्या ठरवता येते। गावातील सर्व सदस्य एकमेकांचे नातेवाईक असत व त्यावरून संपूर्ण गाव म्हणजे एक कुटुंब असे समजले जाईल। मग ते व्यक्तीला घरात किंवा अंगणात उभत असत। याचा उद्देश कदाचित नातेसंबंध तुटू नये असा असावा। मृतासोबत त्याच्या वस्तूसुद्धा